नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत इक्वेशन। मी मेघना काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार इक्वेशन। आता इक्वेशन म्हणजे काय? तुम्ही दुकानदाराकडे जाता आणि दुकानदाराला समजा 2 किलो साखर मागितली, तर तो काय करतो? एका तराजूमध्ये 2 किलोचं वजन ठेवतो आणि दुसऱ्या तराजूमध्ये हळू 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 साखर घालत जातो। ज्या वेळेला दोन्हीही पारडे सारखी होतात त्या वेळेला तो साखर मोजणं बंद करतो, कारण दोन्हीही पारडे आता समान झालेली आहे, सारखी झालेली आहे। म्हणजेच वेइंग स्केलवर दोन्हीही पॅनमध्ये सारखं माप आल्यावर तो साखर मोजणं बंद करतो आणि तुम्हाला ती साखर देतो। आता हा जो कॉन्सेप्ट आहे आपला व्यवहारातला, तो कॉन्सेप्ट म्हणजेच इक्वेशन। तर त्यासाठी आपण आता समजून घेण्यासाठी इक्वेशन आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया। आता या ठिकाणी दोन 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 फुलांचे असे एकूण 3 बंच केलेले आहे। दोन 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 फुलांचे एकूण 3 बंच केलेले आहे। ज्या वेळेला बंच करतो आपण, म्हणजेच हे मल्टिपल्स आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन येतं। म्हणजेच याला तुम्ही 2 × 3 स्वरूपात मांडू शकता। आता या ठिकाणी आपल्याला दिलं आहे 1, 2, 3, 4 फ्लावर्स आहे आणि इथे आहे 2 फ्लावर्स। म्हणजे समजा आपण हे सॉरी इथे आहे 2 फ्लावर्स, म्हणजे आपण हे सपोज प्लस करूया। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 × 3 that is equals to 6 अँड 4 + 2 that is 6। इट मीन्स ही जी लेफ्ट हँड साईड आहे ती इज इक्वल राईट हँड साईड आली आहे, म्हणजे दोघांच्याही बाजूला 6 आले आहे आणि 6 is equals to 6। दॅट मीन्स 2 × 3 is equal to + 4। म्हणजेच या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन घेतलं आहे आणि या ठिकाणी ॲडिशन घेतलेलं आहे। आता या ठिकाणी दोन्हीही वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, पण त्यांचं जे उत्तर आहे ते सेम येत आहे, सारखं येत आहे। दॅट इज LHS इज इक्वल्स टू RHS, म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड होते आहे। म्हणजेच आपल्या तराजूमध्ये आता सारखं माप पडत आहे, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे हे बॅलन्स झालेलं आहे, हे एक्सप्रेशन जे आहे ते बॅलन्स झालेलं आहे। आता इथे पुन्हा बघूया आपण, अजून एक ॲक्टिव्हिटी घेऊया, अजून एक एक्झाम्पल घेऊया। आता या ठिकाणी एकूण 6 लीव्ज आहेत। या 6 लीव्जला मी डिव्हाइड करणार 3-3 बंचमध्ये, म्हणजेच एकूण 6 लीव्ज होते त्याला मी डिव्हाइड केला आहे 3-3 बंचमध्ये। आता तुम्हाला एकूण मिळतात आहे इथे 2 बंच। आता या ठिकाणी बघू, आता इथे 2 लीव्ज आहे पण मी त्याची 1 and 1 त्याची मी ॲडिशन करते, ती सुद्धा आपल्याला मिळते आहे 2। ती ॲडिशन आपल्याला मिळालेली आहे 2, म्हणजे अगेन 2 is equals to 2। दॅट इज 6 divided by 3 is equal 1 + 1। मीन्स LHS इज इक्वल्स टू RHS, म्हणजेच हे एक्सप्रेशन आता इक्वल आहे। इट मीन्स अन एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी, यू कॅन से अन एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज इक्वेशन। हाच इक्वेशनचा कॉन्सेप्ट आहे की ज्या वेळेला आपण इक्वेशन सॉल्व करतो त्यावेळेला दोन्हीही साईड बॅलन्स्ड व्हायला हव्या, म्हणजे दोन्हीही साईड सारख्या यायला हव्या। इन्स्टेड एक्सप्रेशन्स जे दिलेले आहेत मॅथमॅटिकल एक्सप्रेशन,
ते वेगळे असू शकतात। दोन्ही बाजूला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे डिव्हिजन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन दिलं आहे आणि इथे ॲडिशन हे दिलेलं आहे, पण दोघांच्याही एक्सप्रेशन्सच्या साईड ज्या वेळेला आपण सॉल्व करतो तर दोन्ही साईड इक्वल येतात आणि दिस इज व्हॉट इज अन इक्वेशन, यालाच आपण इक्वेशन असे म्हणतो, यालाच आपण इक्वेशन असं म्हणतो। आता या ठिकाणी मी काही एक्झाम्पल घेतलेले आहे, हे एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता। आता फर्स्ट रो मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, एक्झाम्पल्स दिलेली आहे। 6 + 2 हे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, दुसरं आहे 9 / 3 हे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, नंतर 10 × 2 हे तिसरं एक्सप्रेशन दिलं आहे। आता यामध्ये आपण पहिलं 6 + 2 हे एक्सप्रेशन घेऊया। आता खालच्या रोमध्ये याला बॅलन्स करणारं एक्सप्रेशन आपल्याला शोधायचं आहे। 6 + 2 इट मीन्स 8। आता या ठिकाणी 16 + 4 8 येत नाही, 12 - 4 हां दॅट इज इक्वल्स 8। आता या दोन्हीही एक्सप्रेशनची किंमत 8 8 येते आहे, दॅट इज 6 + 2 इज इक्वल 12 - 4। आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बोथ साईड्स आर इक्वल। नाव दिस इज द एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी, अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अँड इक्वेशन। त्यानंतर हे दुसरं एक्सप्रेशन बघूया, 9 / 3 दॅट इज इक्वल्स 3। आता या ठिकाणी 16 + 4 3 येत नाही, 12 - 4 3 येत नाही, 3 × 1 दॅट इज 3। इट मीन्स बोथ एक्सप्रेशन्स आर इक्वल, दॅट इज 9 / 3 इज इक्वल्स 3 × 1। या ठिकाणी आता दोन्हीही इक्वेशन सॉरी एक्सप्रेशन्स बॅलन्स झालेले आहे। इट मीन्स यू कॅन से अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अँड इक्वेशन। ज्या वेळेला दोन्हीही बाजू बॅलन्स्ड होतात त्यावेळेला आपण त्या एक्सप्रेशनला इक्वेशन असं म्हणू शकतो। पुन्हा आपण तिसरं यामधलं दिलेलं एक्सप्रेशन घेऊया, 10 × 2 दॅट इज 20। नाव 16 + 4 दॅट इज 20। इट मीन्स 10 × 2 इज इक्वल्स 16 + 4। आता हे दोन्ही एक्सप्रेशन्स बॅलन्स झालेले आहे, इट मीन्स दिस इज अन एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी अँड हेन्स इट इज कॉल्ड अन इक्वेशन। बॅलन्स्ड स्केल इज लाईक अन इक्वेशन, ज्या वेळेला दोन्हीही साईड बॅलन्स होतात त्या वेळेला दे आर लाईक अन इक्वेशन। इन शॉर्ट यू कॅन से अन एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अन इक्वेशन। ज्या वेळेला तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं असते त्यावेळेला आपल्याला दोन्हीही साईड्स बॅलन्स करायच्या असतात, म्हणजेच दोन्हीही साईड्सचे जे आन्सर आहे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वल व्हायला हव्या, अँड यालाच आपण म्हणतो इक्वेशन। बॅलन्स स्केल इज लाईक अन इक्वेशन अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अन इक्वेशन। थँक्यू।